प्रभाकर शिंदे कमेंट्स करतात माझ्या लिव्हिंग वरती हिंदू जांभार आहे, मला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, मार्गदर्शन करा सर. हे बघा, तुम्हाला त्याच्यासाठी जे आहे हे आपल्या सरकार पोर्टल वरती जायचंय आणि इथं न्यू रजिस्ट्रेशन म्हणून तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचंय. न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये लॉग इन व्हाल तर इथं जर तुम्हाला लेफ्ट हँडला रिव्हेन्यू सर्व्हिस तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, ती रिव्हेन्यू सर्व्हिस सिलेक्ट करून कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आता हे बघा, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे तर कास्ट सर्टिफिकेट साठी तुम्हाला आता याच्यामध्ये अनेक पर्याय आहेत. आता तुम्ही एससी मध्ये आहात तर मग तुम्हाला इथं कास्ट एससी सर्टिफिकेट हे तुम्ही निवडू शकता. आता दुसरी पण एक इथं आहे कास्ट बौद्धिझम. जर तुम्ही बौद्धिझम म्हणून कास्ट तुम्हाला पाहिजे असेल तर कास्ट बौद्धिझम सर्टिफिकेट त्याला सिलेक्ट करायचे. आणि तुम्ही त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हणजे सेंट्रल साठी जर पाहिजे असेल एससी पोस्टचा तर त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट एससी या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्ही जे आहे ते तुमचा हा सेंट्रल आणि स्टेट दोघही कास्ट सर्टिफिकेट याच पोर्टलवरनं काढू शकता, परंतु त्याला दरवेळ तुम्हाला एका हिच्यासाठी अप्लाय करायचं आहे तो सर्टिफिकेट मिळाला का मग दुसरा अप्लाय करायचंय, तर तुम्ही याप्रमाणे ते अप्लाय करू शकता. आता मेन इथं जो तुम्ही जर बौद्धिझम कास्ट सर्टिफिकेट, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर बौद्धिझम तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर काढणार असाल तर तुमचा जो स्टेटचा सिरियल नंबर आहे तर तो सिरियल नंबर त्याच्यावरती, आता हे बघा तिथं अनेक सिरियल नंबर असतात तर त्यावेळेस तुमचा जो सिरियल नंबर तुम्ही टाकता तो व्यवस्थित प्रॉपर तुमच्या कास्ट अनुसार टाका. नाहीतर मग काय होईल, समजा तुम्हाला दाखला भेटला, कास्ट सर्टिफिकेट भेटला आणि ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी साठी तुमचं प्रकरण जाईल त्यावेळेस तुमचा जो सिरियल नंबर आहे तो चुकीचा असला का मग पुन्हा समिती सांगाल तुमचा कास्ट सर्टिफिकेट बदलून आणा, मग त्यावेळेस वेळ वाया जातो. तर ज्यावेळेस तुम्ही जर बौद्धिझमचा काढणार असाल तर त्यावेळेस सिरियल नंबर जे आहे ते अचूक टाका तुमच्या कास्टच्या अनुसार. बाकीचं जे आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट एससी कास्ट सर्टिफिकेट तर त्याच्यामध्ये गाळलेल्या जागा आहेत ते कोणी भरू शकतो, जी जी माहिती विचारले त्याच्या अनुरूप टाकायचं. फक्त बौद्धिझमचं जर पाहिजे असेल तर सिरियल नंबरकडे फक्त लक्ष द्या, तिथं चुकलं नाही पाहिजे.